गाववाल्यांना समजवण्याचा प्रयत्न करा, उगाचच त्यांच्यावर रागवू नका, ते सुद्धा भयभीत झालेले आहेत म्हणून असे थोडेफार वागत आहेत, पण त्यांना जर प्रेमाने समजावलं ना तर ते लोक नक्की ऐकतील। नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणकर अविनाश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मंडळी मी भरपूर खुश आहे, कारण आज फायनली जे क्वारंटाईनचे दिवस होते ना 15 दिवस, ते फायनली संपलेले आहेत। आणि उद्यापासून मी थोडासा मोकळा श्वास घेणार आहे, थोडंसं बाहेर फिरायला भेटेल, पायरीकडे जाऊ शकतो, मी निसर्गामध्ये थोडासा फिरू शकतो, जंगलामध्ये जाऊ शकतो आणि थोडाफार आजूबाजूला पण गप्पा गोष्टी करायला जाऊ शकतो। तर खूप छान फिलिंग आहे आजची, आणि 14 दिवस कधी गेले ते कळालंसुद्धा नाही आहे, म्हणजे गावाला येऊ की नको हाच एक मोठा प्रश्न होता माझ्याकडे, कारण मुंबईला राहून वाटत होतं कुठेतरी जॉब वगैरे चालू होतील आणि छान पद्धतीने पहिलं जे जीवन आहे ते परत चालू होईल, पण 2-2.5 महिने काय जॉब चालू झाला नाही आणि गावाकडे या कारणाने यावं वाटत होतं, कारण मुंबईला आहे ना त्या 4 भिंतीमध्ये राहून तसा पण कंटाळा आला होता, प्लस जसा जसा लॉकडाऊन वाढत होता तसा तसा पैशाची उणीव आहे ना ती थोडी भासायला लागली होती। तर शेवटी येऊ की नको हा प्रश्नाचा पेच सोडून मी फायनली गावाला आलो होतो आणि आज 15 दिवस पूर्ण झाले, तर खरंच खूप छान वाटतं आहे। कालपासून गावामध्ये आहे ना एकदम मुसळधार पाऊस पडतो आहे, तर चढणीचे मासे पण आता ना चढायला लागले असतील, माझे भाऊ वाटतं गेले आहेत 1-2 जणं, तर कदाचित आपल्याला संध्याकाळी चढणीचे मासेसुद्धा खायला भेटतील, तर माझं मन पण असं वाटतं आहे की मी पण गेलो असतो तिकडे, पण आजचा दिवस आपल्याला घरीच थांबावं लागेल। 14 दिवस तसं म्हटलं ना तर कोणालाही ते तसं कठीणच जाईल, पण मुंबईला आपण 2-2.5 महिने एखाद्या रूममध्येच होतो, तर गावाला आल्यानंतर तर आपण होम क्वारंटाईन आहे, म्हणजे घरीच असतो आपण, शासनाने किंवा गाववाल्यांनी जो काही डिसिजन घेतला आहे ना होम क्वारंटाईनचा तो खरंच खूप सुंदर डिसिजन आहे, कारण क्वारंटाईन सेंटरमध्ये जर तुम्हाला घेऊन गेले ना तर तिथं खूप छोटीशी जागा असते आणि होम क्वारंटाईन ठेवल्यामुळं काय होतं आहे की आपल्याला मी घरीच आहे असंच वाटतं आणि कुठे असा परकेपणा वगैरे घरच्यांकडून तर होत नाही कोणाला, त्यामुळं खूप छान फिलिंग असते आणि घरचं वातावरण असतं। मी घरी असताना माझ्यासमोर ही वाट आहे, त्यामुळे इथे वाडीतील जी लोक आहेत किंवा माझी जी काकी वगैरे आहे ती कामाला जाताना वगैरे मला आवाज द्यायचे आणि का सकाळी जाताना आवाज द्यायचे, प्लस संध्याकाळी रिटर्न येताना पण आवाज द्यायचे, आणि जसं टाईम भेटेल ना तसे माझे भाऊ लोक आहेत ना जे पहिल्यापासून इथेच आहेत, ते लोक होळीलाच आलेले, तर ते लोकं पण मध्ये मध्ये यायचे 1-1.5 तास गप्पा गोष्टी करायला, थोड्या गावच्या गप्पा गोष्टी व्हायच्या, थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी व्हायच्या आणि असा टाईम व्यतीत व्हायचा, त्यामुळं होम क्वारंटाईन माझ्या मते तरी खूप छान आहे। तुम्ही पण जर होम क्वारंटाईन असाल किंवा जर येणार असाल तर 14 दिवस नित्य नियमाने पाळा, म्हणजे स्वतः एक जिम्मेदारी म्हणून पाळा, कारण ही आपली जिम्मेदारी आहेच, कारण आपण सुरक्षित राहणं आणि गाववाल्यांना सुरक्षित ठेवणं ही आपली जिम्मेदारी आहे, त्यामुळं 14 दिवस एकदम काटेकोरपणे हे नियम पाळून होम क्वारंटाईन राहा तुम्ही, त्यानंतर हे सर्व जे आहे गाव किंवा निसर्ग आपलाच आहे, त्यामुळं जे पण काय तुम्ही राहाल ना ते नित्य नियमाने राहा। या क्वारंटाईन डेजमध्ये आहे ना मला माझे जे काळूबाळू आहे, कदाचित तुम्ही ओळखत असालच, तर त्या काळूबाळूने खूप चांगलं एंटरटेनमेंट दिलं आहे, कारण एकाला बोलावलं ना की तो धावत येतो आणि दुसरा आहे तो स्वतःहून आपले लाड करून घेतो, तर त्या दोघांची खरंच खूप मोठी सोबत झाली, कधी मला एकटं वाटलं नाही, कारण ते आजूबाजूलाच असायचे, मी अंगणात आलो ना की ते अंगणात असायचे, मी थोडासा पाठच्या बाजूला गेलो की ते पाठच्या बाजूला असायचे आणि कॅमेराच्या आसपासच असायचे, मी कधी काही छोटी मोठी व्हिडिओ बनवल्यात तर तेव्हा ते सोबतच असायचे, त्यामुळं थोडीशी मजा वाटायची आणि छान पण वाटतं आहे, कारण एवढा जीव लावला आहे त्या दोघांनी पण।
तर त्यांची खरंच खूप एक मोठी सोबत राहिली या क्वारंटाईनच्या दिवसामध्ये. ही पाटी बघता ना तुम्ही, तर ही आमच्या घराची पुढली बाजू आहे, पुढची पडवी आहे. तर गेल्या 14-15 दिवस मी इथेच होतो आणि छान वाटत होतं, कारण सकाळी आई आवाज देऊन जायची आणि टिफिन वगैरे इकडे पुढल्या साईडला असायचा माझा, मग टिफिन घेऊन मी दुपारचं जेवण वगैरे करायचो आणि परत संध्याकाळी आई आली की परत आवाज द्यायची. मग रात्री गप्पा गोष्टी तर व्हायच्या, कारण आई आतल्या रूममध्येच होती, तर बोलणं चालणं चालू असायचं, त्यामुळे कधी असं एकटं वाटलं नाही आणि आईला पण छान वाटलं. तर आत्ता आईला कसं वाटतंय ना, तर ते जरा आईकडूनच आपण जाणून घेऊया. आणि हीच मंडळी ती आमची पडवी आहे, म्हणजे थोडंसं अस्तव्यस्त आहे, थोडंसं समजून घ्या, कारण अजून पण ही बॅग पाहत आहे. ही बॅग माझी अजून इथेच आहे आणि या कॅमेऱ्याच्या बॅग्स आहे, तिकडे खाली लॅपटॉप आहे आणि हा थोडा कॅमेऱ्याचा अस्तव्यस्त पडलेलं सामान, तर हे अजून असंच आहे. तर या पडवीमध्ये मी राहत होतो, इकडे एक्सटेन्शन बोर्ड अजून तशीच लागलेली आहेत, हे थोडंसं झोपण्याचं सामान आहे. तर ही पडवी आहे आमची पुढची पडवी. तर या पडवीमध्ये 14-15 दिवस कसे निघून गेले ना ते कळालंसुद्धा नाही. तर आई आता 14 दिवस संपले, आता मी पूर्ण घरी फिरू शकतो, गावात फिरू शकतो. तुला कसं वाटतंय? बरं वाटतं. अरे वरती सगळं आलं ना तुझं भाव, हां वाटे माझा कधी येतोय, माझा कधी येतोय. मग आता खुश आहेस ना? तर आई पण आता खुश झाले, कारण 14 दिवस पुढच्या पडवीमध्येच होतो आणि आता घरामध्ये सर्वीकडे फिरायला भेटेल आणि आईला पण थोडीफार हेल्प करायला भेटेल, जेवणामध्ये म्हणा किंवा काय शेतीची कामं असते त्याच्यामध्ये. आई लावणीची कामं कधी चालू होतील? थोड्या दिवसांनी, अजून बेर आहे रे बाबा, बेर बाकी आहे ना. तर आता बेरीची कामं चालू आहेत, तर 7-8 दिवसानंतर मग लावणी वगैरे होईल. तर घरी यायला पण लेट होतं, तर मी पण कधी कधी जाईन लावणीसाठी वगैरे, पण घरची कामं थोडीफार करायला होईल. तर आता खुश ना मग? आई मस्त आता खुश झाले. आणि बर्थडे पण माझा याच्यामध्ये क्वारंटाईनमध्येच गेला होता, तर बर्थडे पार्टी पण करायची आहे. तर बघू कधी पुढच्या रविवारी वगैरे मग आईसोबत पार्टी करूया. आईकडून आत्ताच समजलं की जी आपली कमिटी आहे गावची कमिटी, जी मी ज्या पहिल्या दिवशी आलेलो तेव्हा नियमावली समजवायला जे लोक आलेले कमिटीचे, ते आत्ता पूर्ण गाव नाही येणार आहे. आज फक्त वाडीतील जे माझे भाऊ आहेत, वाडीतील जी कमिटी आहे त्यामध्ये माझे दोघं भाऊच आहेत, तर ते येणार आहेत आणि ते जस्ट फक्त बाबा उद्यापासून तू फिरू शकतो आणि गर्दीच्या ठिकाणी वगैरे आत्ता पटकन जाणं टाळ हे थोडंफार सांगतील. ते पण थोड्या वेळात येतीलच, आता पाऊस भरमसाट लागतो आहे, तर जरा पाऊस आवरला की ते पण येतीलच, मग त्यांना पण आपण भेटूया. मुंबईतून तुम्ही गावाला आलात आम्हाला बरंच वाटलं, आमच्या गावाने जे काही नियम ठरवलेले ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पाळलेत, त्याबद्दल आम्ही गावच्या वतीने तुम्हाला पुष्पगुच्छ देतो, तो तुम्ही स्वीकारा अशी धन्यवाद. तर ॲक्च्युली गावातील जी कृती समिती आहे पूर्ण, तर पावसाने ते येऊ शकले नाही, तर ही वाडीतील माझे भाऊच आहेत, वाडीतील जी कृती समिती आहे त्यांचे हे मेंबर आहेत. तर 14 दिवसानंतर हे भेटायला आले होते, तर छान वाटलं आणि आता उद्यापासून आपल्याला पण बाहेर पडायला भेटेल, तर तुम्ही पण असाल ना उद्यापासून सोबत. क्वारंटाईनच्या दिवसामध्ये अजून एक मी चांगलं काम केलं आहे, ते म्हणजे हे समोर पाहता हे चिनी गुलाबाची बाग, बाग आता मस्त ना टवटवीत झालं आहे, कारण आता 2-3 दिवस झाले त्या बागेला. हे बघा इथे 2 फुलं पण लागलेत. तर ही बाग पूर्णपणे एकदम टवटवीत झाली ना की तुम्हाला नक्की दाखवेन, पण आता पाहू शकताय जे झाडं लावलेली होती ना ती मस्त तग धरलेत त्यांनी आणि मस्त टवटवीत झालेत. तर हे माझं लॉकडाऊनमधलं एक छोटंसं आणि सुंदरसं झालेलं काम आहे आणि त्याच्या पाठीमागे इकडे अननसाची पण बाग लावली आहे मी, प्लस हे एक झाड लावलेलं आहे ज्याला येलो कलरची फुलं येतात. तर अशी सुंदर बाग आता थोड्या दिवसात आपल्याकडे तयार होणार आहे. इकडे पुढल्या साईडला पण एक आता मला बाग बनवायची आहे, म्हणजे जी वाट आहे ना त्या वाटेच्या बाजूने जे समोर झाडं दिसत आहेत ना, तर त्या झाडानेच पूर्ण ती वाट आहे ना ती कवर करायची आहे. खूप सुंदर वाटेल ते एकदा पूर्ण झाल्यावर, ते तुम्हाला मी दाखवेन नंतर. खूप जणांना असा प्रश्न पडला असेल की गावी आल्यानंतर गावकऱ्यांचं रिएक्शन काय आहे, तर गावकरी आहे ना भयभीत झालेले आहेतच. आणि प्रॉब्लेम काय झाला आहे की गावकऱ्यांना तेवढं एज्युकेशन दिलेलं नाही आहे कोरोनाबद्दल, म्हणजे नेमका कोरोना कशाने पसरतो किंवा मुंबईतून जे येणारे लोक आहेत ते कोरोनाग्रस्त नाही आहेत,
तर याबाबतचं त्यांना एवढं नॉलेज नाही आहे, तर त्यामुळं थोडंसं डिफिकल्ट होतं आहे. कारण मी सुद्धा आलो ना, तर मला पण एक दोन दिवस काही लोकांकडून ते फेस करावं लागलं. काही जण मला सांगत होते की दरवाज्याच्या बाहेर वगैरे पडू नकोस, 14 दिवस घरीच राहा. पण कसं आहे ना, ही त्यांची चुकी नाही, त्यांच्यावर रागवणं वगैरे चुकीचंच आहे. कारण त्यांना एक्झॅक्टली माहितीच नाही आहे की कोरोना कशामुळे होतो, किंवा आपण जे मुंबईतून आलेलो आहोत तर त्यांना कोरोना झाला आहे की नाही झाला आहे. ते लोक हे समजत आहेत की बाहेरून येणारी जी लोकं आहेत ना, तर त्यांना कोरोनाच झाला आहे. तर शेवटी त्यांना मी 2-3 दिवस हळूहळू ना, जे पण असे बोलत होते ना, त्यांना मी थोडं थोडं समजावत गेलो. त्यानंतर 2-3 दिवसानंतर काय झालं, सर्व लोकांना बाहेर अंगणामध्ये वगैरे यायचे आणि मस्त गप्पा गोष्टी करायचे. म्हणजे त्यांची जी भीती होती ना, ती कुठेतरी गायब झाली. प्रेमाने सर्वांना सांगितलं ना, तर ते लोकंसुद्धा समजतात. म्हणजे माझ्या आजूबाजूची जेवढी घरं आहेत ना, तेवढं सर्वांना मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या मते भरपूर लोकं तर समजलीसुद्धा. कारण कामाला जाताना किंवा मध्ये टाईम असेल ना, तर अंगणामध्ये ते लोकं येत होते आणि माझ्याशी चांगले बोलत होते. तर प्रत्येकाने असा प्रयत्न करा, गाववाल्यांना समजवण्याचा प्रयत्न करा, उगाचच त्यांच्यावर रागवू नका. ते सुद्धा भयभीत झालेले आहेत म्हणून असे थोडेफार वागत आहेत. पण त्यांना जर प्रेमाने समजावलं ना, तर ते लोक नक्की ऐकतील. अशा तऱ्हेने फायनली मंडळी, माझे जे क्वारंटाईनचे दिवस होते ना, ते आता संपलेले आहेत. खूप छान वाटतं आहे, एक वेगळीच फिलिंग आहे. आणि आत्ता उद्यापासून मी नक्की ट्राय करेन व्हिडिओ रेग्युलर अपलोड करण्याचा. कारण आता 14 दिवस घरी होतो, तर एवढे व्हिडिओ अपलोड करायला जमत नव्हते. आता पावसाळा पण बऱ्यापैकी चालू झाला आहे, मगाशी थोडासा स्टॉप झाला होता आणि आता परत चालू झाला आहे. तर उद्यापासून तुम्हाला थोड्याफार निसर्गातील व्हिडिओ, नदीवरच्या व्हिडिओ असतील, बाकी जे काय दाखवता येईल ना, ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि जेवढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करता येतील ना, तेवढे नक्की करेन. तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. आता व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. ही व्हिडिओ जस्ट बनवलेली, माझा लास्ट दिवस होता आज क्वारंटाईनचा. काही कारणास्तव ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर लिहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.